मी आज खानदेशी पद्धतीचं लोणचं टाकते. तर ह्या 100 कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता ह्या जरा पाण्यात ठेवल्या आणि त्या आता मी पुसून कापून ठेवणार आहे. 1/2 किलो लसूण घेतला आहे, त्यातला 1/2 मी हा असं ठेसते आणि हा अख्खाच ठेवणार आहे. आमच्याकडे खानदेशात असा अख्खा पण टाकतात लसूण. हिशोब आणली मी, हे सगळं सामान आणलं आहे, 50-50 ग्रॅम आहे. हे वेलची मात्र थोडी कमी आहे. नंतर हे धणा पावडर केली मी, खलबत्त्यातच कुटून केली आहे. नंतर हे काळी मिरी, लवंग, ह्या सगळ्या वस्तू आहेत. त्या सगळ्या मी आता ही बडीशेप पण मी थोडीशी बारीक कुटून घेतलेली आहे. ही मेथी दाणे आहेत, ते हे मी एवढे टाकणार नाही आहे, अर्धेच टाकेन त्यातले. पण ते जाडे असे जाडसर दळून घेतलेले आहेत, कुटूनच घेतले म्हणजे. आणि लवंग आणि काळी मिरी हे सगळं 50-50 ग्रॅम आहे. आता पुढचं मी रेसिपी दाखवते तुम्हाला. मिरची पावडर आहे, ती पण अशी जाडसर कुटूनच घेतलेली. डाळ 1 किलो, आमच्याकडे असं प्रमाणच आहे, 50 कैऱ्यांना 1/2 किलो घेतो. तर आता ह्या 100 कैऱ्या आहेत तर 1 किलो घेतली. ही हळद पावडर आहे, 2 टाटा मिठाच्या पुड्या. नंतर मी हे तेलाचं 3 तेलाच्या हे आणलेले आहेत पिशव्या, 1-1 किलोच्या. शेंगदाणा तेल आम्ही वापरतो. आणि ही हिंगाची एक डबी आहे, ती 1/2 वापरणार आहे मी. आणि ह्यावेळेला ना असं हे नवीन आमच्याकडे सुरू झालं आहे खानदेशामध्ये, सोडियमचे ती पावडर आहे, ती पण टाकतात. शेवटी शेवटी मी दाखवणार असे तुम्हाला सगळं. ते उसाचा प्रोग्राम आम्ही आता रात्री करतो आहे. मसाला मी तुम्हाला दाखवला, हे कैऱ्या फोडणं चालू आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे आणि लोणचं मी शेतावर करते, त्यामुळे जे जे भांडे आहेत त्यांचंच मी इथे वापर करून घेते. ह्या सगळ्या पिशव्या अशा रिकाम्या झाल्या आहेत. टाटा मीठ जे आहे ते 1/2 पुडी त्याच्यात आपण टाकणार आहोत. 50 ग्रॅम हळद घेतली आहे ना, त्यातली पण 1/2 हळद त्याच्यात टाकायची आत्ताच. हा हळद पण देते, 50 ग्रॅम हळद आहे, त्यातली थोडी याच्यात टाकली बस झालं. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हळूहळू आपण सगळ्या कैऱ्यांची फोड्या ज्या आहेत त्या सगळ्या आपण मीठ हळद लावून एकजीव करणार आहोत. म्हणजे सगळ्या कैरीला हळद आणि मीठ लागेल. बाजूला सगळ्या कोळी निघालेल्या आहेत, नरम कैऱ्या आहेत, फोडता फोडता जे राहिलं ते सगळं बाजूला काढलं. तेल गरम होत आहे, आवाज पण येतोय बघा तेलाचा, चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला. ते मिरची सगळे लावून झाले आपलं. आता हे काही जण रात्रभर ठेवतात, पण मला त्यातलं पाणी घालवायचं नाही आहे, म्हणून मी आताच ते फॅनखाली रात्रभर ठेवणार आहे. खाली पांढरे आहेत ना थोड्या, आता थोडं अजून एकदा सगळं एकजीव करू आणि पसरवून ठेवू. ही कढई आपली कोरडी झाली आहे. याच्यात मी हे 2 किलो जे मीठ होतं त्यातलं 1/2 आपण कैरीला वापरलं आहे ना,
आणि हे 1 किलो. असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता ही 1 किलो मोहरीची डाळ आहे, ती पण आपण थोडीशी अशी पसरवून घेऊ. मध्ये थोडासा एक मी खड्डा करते. धणे मी आता असे पसरवून घेतले. धणे पण मी खलबत्त्यातच कुटून घेतले. आता याच्यात मी मेथीचे दाणे टाकलेत, पण ते 50 ग्रॅम दिले होते मला दुकानदाराने, पण माझ्या जावेने सांगितले एवढी नका टाकू, कडू होऊन जाईल म्हणून मी हे मेथीचे दाणे अर्धेच टाकलेत. ही हळद आहे, नंतर लवंग, बडीशेप पण कुटून घेतली आहे, काळी मिरी कुटून घेतली आहे, वेलची आहे, आणि हे लाल मिरची पावडर पण ही कुटूनच घेतली आहे खलबत्त्यात. हा लसूण ठेचलेला तर थोडा थोडा सगळ्या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला. हे सगळं आधी इथे सेट करून घेतलं. मी आता 50 ग्रॅम हिंग घालते. आता याच्यातलं हे गरम तेल जे आहे उकळलं अगदी, ते आपण ह्याच्यावर हळूहळू टाकणार आहोत लसूणावर. आधी लसूणच आपल्याला हे करायचं आहे. मेथी टाकणार, सगळ्या मसाल्यावर असं हळूहळू करून आपल्याला टाकायचे, आणि ते चांगले फ्राय व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच्यातला ओलावा बाष्प आपलं निघून जातं. हो ना, लाईट गेल्यामुळे खमंग असा सुगंध सुटलेला आहे. आता मी पूर्ण पातेल्यातलं तेल थोडा वेळात सगळं ओतून देणार आहे. हळूहळू करून आपल्या सगळ्या ह्याच्यावर आता हे बघ असं छान मस्त चरचर आवाज पण येत आहे, सगळं फ्राय होत आहे छान. हा लसूण पण टाकून घेतो. त्या पूर्ण सगळ्या तिखटावर तेल व्यवस्थित असलेलं कधीही चांगलं, लोणचं कधीच खराब होत नाही. मला सोडियम पावडर दाखवली होती ना तो पुडा, ती पावडर आता हे सगळं थंड झालेलं आहे, तेव्हा आता टाकून घ्यायची.
आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण थंड झालेला नंतरच हे आपण सोडियम पावडर टाकली, त्याच्याने लोणचं खराब होतच नाही एवढी 100% गॅरंटी. आता ह्याच्यात आपण थोड्या थोड्या करून ह्या कैऱ्या घालायच्या. हे मिश्रण आता सगळं एकत्र करतोय आपण. हे बघा असं मस्त मिक्स करून झालंय आपलं. आता ह्या बर्णीला आपण हिंगाचा स्मोक दिलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे भरायचं आहे. एकदम छान असं लोणचं तयार झालंय आपलं. हे घरच्या आंब्यांचं आणि नाही घरचे होते ज्याचे बिल्डिंग मध्ये आंबा आहे ना त्यांच्या ऑफिसच्या दादाच्या. जास्त नका भरू, थोडं थोडं करत टाका. केवढं लोणचं तयार झालंय. असं मस्त भरलं गेलंय. आता त्याच्यावर आपण फक्त कपडा गुंडाळून ठेवणार. सकाळपर्यंत ते बरंच कमी झालेलं असेल.